छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील युवा वर्गामध्ये व्यसन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे विविध संघटनेच्या वतीनं 12 जानेवारी युवा दिनानिमित्त जनप्रबोधन रॅलीचे आयोजन क्रांती चौक ते औरंगपुरातील महात्मा फुले चौकापर्यंत करण्यात आलं आहे. यामध्ये विद्यार्थी, तरुण वर्ग, पालक आणि संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. पाहुयात. मोठी समस्या झालेली आहे आणि आपलं महाराष्ट्र हे मध्य राष्ट्र आहे का महाराष्ट्र आहे याची खरी चिंता आम्हाला लागलेली आहे. या राज्यात 2 लाख कोटी रुपयाची दारू विकते आणि सरकारला लक्ष दारू उत्पन्नावर आहे, पण याचा अर्थ कोट्यावधी घरं उद्ध्वस्त होत आहेत आणि या दारूचं जे राजकारण आणि अर्थकारण आहे त्यांनी सगळा समाज उद्ध्वस्त होतो आहे. तेव्हा या रॅलीमध्ये सर्व शहरवासियांनी, प्रत्येक नागरिकांनी एक आपल्या या देशासमोरचं नशामुक्तीचं महत्त्वाचं काम म्हणून एक स्वातंत्र्य चळवळीतलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपलं होतं ते आपण विसरलो. तेव्हा दारू, तंबाखू, गुटखा आणि अन्य अंमली पदार्थ जे वेगवेगळी नावं आमच्यासारख्यांना तर आता आश्चर्य वाटतं की काय काय चाललेलं आहे. तेव्हा मी आणि आमचे सर्व सहकारी ज्याचे आम्ही आलो आहे या शहराचे नागरिक, आम्ही सर्वांना एक कळकळीचं आवाहन करतो की या रॅलीमध्ये, या जन प्रबोधन फेरीमध्ये आणि या व्यसनमुक्तीचा संकल्प घेऊया, कारण यांनी आमचा समाज हा जो आहे अत्यंत एका अशा हिंसेच्या आणि व्यसनाच्या विळख्यात सापडलेला आहे. मी भाऊ पठाडे, व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचा मी संपर्क अधिकारी आहे पूर्ण महाराष्ट्र राज्याचा. त्याचप्रमाणे मी मराठवाडा निमंत्रक म्हणूनही काम करतो आणि व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता आहे. आपण कुठलंही सरकार जे आहे हे लोककल्याणकारी सरकार असावं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 47 अल्कोहोल निर्मिती ही फक्त औषधासाठी करावी असं नमूद केलेलं आहे. परंतु आज आपण भारतामध्ये असं बघतो की बहुतांश सरकारे हे आपलं महसूल वाढवावा म्हणून हे अल्कोहोल निर्मितीला प्रोत्साहन देतात, हे गैर आहे. आणि कुठलंही सरकार हे लोककल्याणकारी असतं आणि त्या लोककल्याणकारी सरकाराने जो आपला खर्च जो आहे तो या अशा वेगळ्या मार्गामधून उभं करू नये असं मी सरकारला आवाहन करतो. मी डॉक्टर कृष्णरामचंद्र भावले, येत्या 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरला क्रांती चौक ते औरंगपुरा अशी व्यसनमुक्ती जनप्रबोधन रॅली आयोजित केलेली आहे. या रॅलीचा उद्देश एवढाच आहे की सध्याला जी छत्रपती संभाजीनगरची आपल्या औरंगाबादच्या नवयुवकांची झालेली परिस्थिती, व्यसनामुळं वाढलेली गुन्हेगारी आणि त्यांच्या मानसिक आणि शारीरिक परिणामामुळं त्यांच्या या घडणाऱ्या घटना, या घटनांना पाहता या विद्यार्थ्यांना या व्यसनापासून कसं दूर ठेवता येतील आणि त्यांच्यामध्ये या व्यसनामुळं घडणाऱ्या ज्या काही घटना आहे, ज्या मानसिक विकृतीतनं त्यांच्यामध्ये जो काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आहे आणि शालेय स्तर जो पडतो आहे, याच्यात त्या युवकांना व्यसनापासून दूर करून एक नवीन मोठं व्यसनविरोधी लढा उभा राहता येईल का शालेय आणि विद्यार्थी जीवनात, याच्यासाठी एक प्रयत्न केला जात आहे. आणि हा प्रयत्न आम्ही सर्व सामाजिक संघटना आणि सर्व आदरणीय छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ जे सामाजिक कार्यकर्ते आहे यांच्यासह मिळून आम्ही हा प्रयत्न करत आहोत. संवाद साधणार आहे, त्यांना पटवून देणार आहे की निर्व्यसनी जीवन किती मूल्यवान जीवन आहे आणि आयुष्यामध्ये व्यसनमुक्तीमुळे, व्यसन केल्यामुळे किती आयुष्याची बर्बादी होते, विशेषतः महिलांचा सहभाग यामध्ये होतो आहे. कामगार चौकामध्ये गावात काही कामगारांची ठिकाणं आहेत, तिथेसुद्धा आम्ही संपर्क करणार आहोत आणि कॉलेज आणि कामगार संघटना आणि विशेषतः चौकामधून, म्हणजे बस स्टँड असेल, इथे क्रांती चौक असेल, तिथे कामगार चौक असेल, सिडको बस स्टँड असेल, अशा सगळ्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते वर्षभर दरमहा एक तरी कार्यक्रम घेऊन या लोकांना व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हमको ये जीवन एक ही बार मिला है और हम हमारे हाथ से उस जीवन को हम उद्ध्वस्त कर देंगे, ध्वस्तभस्त कर देंगे. हमारे जिस माँ ने हमको जन्म दिया, जो पिताजी ने हमको छोटा से बड़ा किया, उनको सब भूल के हम एक छोटी सी गोली, छोटा सा कोई शराब वगैरह से
हमारा खुद का, हमारे परिवार का, हमारा समाज का और राष्ट्र का। और अभी आ रहे हैं आंकड़े कि 7.5% हमारा GDP होगा, ठीक है 7.5% होने दो, 10% होने दो, क्या उससे हम सुखी और आनंदी होने वाले हैं? एक तरफ हमारा ये तो एक आखिरी बार पंजाब एक समय इस देश का अनाज का कोठार था, भंडार था।